मार कशाचे वाहिलं? मार महारूपी होती, संकराची अवतार होती.
आणखी राहतो शास्त्रप्रांत विचार असतो। आज आमच्या जोडीला लागलेले शहीद नानेसरजी काकाजी दुधारेवाले निशांत कमगीवाले या विधानामध्ये गाजलेले चेहरे कोण्या कचऱ्यामध्ये गाजलेले आहेत। आमच्या शहरीला चौथा वर्ष सुरू आहे। आमच्या आम्ही यांची बरोबरी करू शकत नाही पण बोलतील तर जरूर करीन। काकाजीच्या मागे मागे तर मला धावत लागला पहिलं राऊंड त्यांचं आहे। त्यांना माझ्यावर एक प्रश्नाचा धाव केला आपल्या प्रश्नाची मागणी केली शायद साहेबांना मला प्रश्न असं केलं लोकमान्य टिळकनं गणाची स्थापना केली हे मान्य आहे मला पण याच्यापूर्वी दयाळ बाबांची स्थापना केली त्या व्यक्तीचे नाव सांगा। शायद साहेब नीट लक्ष ठेवा माझ्याकडे आणि माझ्या सभासदाकडे लक्ष द्या मी काय होता जेव्हा इंग्रजांचा काळ होत राज्यकरणासाठी आले होते हे दोन माणसं चार माणसं गोळा होऊ शकत नव्हते। त्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी गणपतीची स्थापना केली चार लोकांना गरज केली आणि चार लोक आपल्या जवळ गोळा करून गणेश बाबांची स्थापना केली। पण मला हे म्हणायचं आहे की जेव्हा लोकमान्य टिळकांनी स्थापना गणेशाची केले तेव्हा आपण गणेश चतुर्थी हे सुरुवात झाली शिवजयंती यापासूनच सुरुवात झाली याच्यापूर्वी कोणीच केली नाही। याच्यापूर्वी गणेश भगवानची स्थापना कोणत्याच व्यक्तीने नाही केली पण मला तुम्हाला मानलेलं असं तर ठीक आहे। पण मी म्हणत आहोत की जेव्हा पूजन सुरू करत होतो आपण कोणत्याही पूजनाला सुरुवात केल्या कोणती कथा असो की काही असो तेव्हा गणेश भगवानची जर मी पूजन करत होतो पण तेव्हाच रामदास स्वामीनं पूजन केली होती गणेश भगवानची तेच अज्ञानिक वेतन पूजन केलं होतं त्याच्या अगोदर कोणच काय केलं होतं। आणि जर माझ्या खोटं असलं उत्तर तुम्हाला तर तुम्ही या लोकांमध्ये तुमची कदर होईल खरं उत्तर तुम्ही देऊन द्याल माझी हार होईल तुमची जीतून टाकायची म्हणून काय म्हणतो हे तुम्हाला